नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। सांगली महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून घेण्यात आलेल्या मॅनहोलच्या सफाई करणाऱ्या पहिल्या रोबोटचं हस्तांतर महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं। हा रोबोट संपूर्णपणे सेन्सरवर ऑपरेट करता येणार आहे, त्यामुळे चेंबरचा गाळ काढण्यासाठी आता कामगारांना चेंबरमध्ये उतरावं लागणार नाही। महापालिका क्षेत्रात 7,000+ अधिक भुयारी चेंबर आहेत। या चेंबरमधील गाळ काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरून गाळ काढावा लागत होता, यामुळे दुर्घटना घडून कामगारांना इजा होण्याचे प्रकार घडत होते। यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी महापालिका क्षेत्रातील भुयारी चेंबर स्वच्छतेची स्वच्छता ही आधुनिक रोबोटद्वारे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या। यानुसार पालकमंत्री खाडे यांनी नियोजन समितीकडून 3 नोव्हेंबर रोजी रोबोट खरेदीसाठी 39,52,000 निधी मंजूर केला होता। या निधीतून जेन रोबोटिक आणि सांगली पार्टनर व्हाईस फिंच रोबोटिक कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला आहे। या रोबोटकडून आता सांगली मिरजेतील खोलवर असणाऱ्या ड्रेनेजमधील गाळ काढला जाणार आहे, यामुळे कर्मचारी खाली उतरून केली जाणारी स्वच्छता आणि यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येणार आहेत। आज कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते या मेन होल स्वच्छ करणाऱ्या रोबोटचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी महापालिका आयुक्त सुनील पवार, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त स्मृती पाटील, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक पांडुरंग कोरे, आनंदा देवमाने, गणेश माळी, भाजपा नेते मोहन वनकंडे, बाबासाहेब आळतेकर, गजानन कल्लोळी, महापालिकेचे शहर अभियंता अप्पा अलकुडे, जेन रोबोटिकचे जनरल मॅनेजर सिपात सुभेदार, व्हाईस फिंच रोबोटिक कंपनीच्या मेघाताई कोरे, ऋता हिरवाडकर यांच्यासह कंपनीचे अधिकारी, टेक्निकल टीम उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत उपायुक्त स्मृती पाटील तर प्रास्ताविक ऋता हिरवाडकर यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक राणी यादव यांनी केलं। तो रोबोट ड्रेनेज साफ करण्याचं काम करतो आहे, प्रत्यक्ष झालं आणि तो नगरपालिकेला हँडओव्हर पण केला। त्या दृष्टिकोनातून ड्रेनेज साफ करत असताना निश्चितच कामगार आत उतरणं, आतमध्ये जाणं, काम करणं आणि त्याचा अपघात मृत्यू होणं किंवा गॅसमुक्त घोषित करणं अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडल्या। ते टाळण्यासाठी आम्ही रॉबर्टचे एक सिस्टम चालू केलेली आहे। निश्चित त्याचा उपयोग गिरजकर नगरपालिकेचे सर्व कोकण महानगरपालिका लोकांना होईल, तर मी अशा व्यक्त करतो। निश्चितच आता मगाशी आयुक्त साहेबांनी सांगितलं, पवार साहेबांनी सांगितलं की हे ड्रेनेज तुंबलेलं आहे, जुनं ड्रेनेज आहे, त्यामुळे पाणी पास होत नाही आहे। आपण जिथं उभा आहोत तिथं पाणी जमा होतं। या दृष्टिकोनातून तुमच्या नागरिकांना एक अस्वस्थपणा, मी आयुक्तांना विनंती करेन की आपला जो 24 फुटचा प्रस्ताव आहे तो डिजिटल आपण द्यावा आम्हाला। मी शासनाला तो प्रस्तावित करेन आणि निश्चित मी प्रयत्न करेन ते पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करेन। त्या दृष्टिकोनातून हा रॉबोट काम करत असताना हा पावसाळा हा रॉबोट काम करतो आणि हा रॉबोट पावसामध्ये किती काम करतो आहे, किती समाधान होतात नागरिक, त्यावरती पुढचे रॉबोट काय 1-2 लागतील ते रॉबोट आपण खरेदी करायचा प्रस्ताव आपण टाकू। ह्या दृष्टिकोनातून निश्चितच हा ड्रेनेज साफसफाई झालं तर निश्चितच लोकांना जो पुरामध्ये किंवा पावसामध्ये जो व्यत्यय होतो, पाणी जमा होतं, घरं अस्वस्थ होतात, सगळे नागरिक अस्वस्थ होतात, त्याच्यापासून दूर करण्यासाठी हा रॉबोट निश्चित काम करेल ही मला आशा वाटते। धन्यवाद। एका 8 तासाच्या शिफ्टमध्ये अप्रॉक्सिमेटली आम्ही 8 ते 10 मॅनहोल साफ करतो आणि एका मॅनहोलला अप्रॉक्सिमेटली 30 मिनिटं डिपेंडिंग ऑन द वेस्ट दॅट इज इनसाइड मेंटेनन्स। ह्याच्यामध्ये आम्ही ॲज अलॉंग विथ द मशीन आम्ही ह्याचा ॲन्युअल मेंटेनन्स पण देतो आणि ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही पूर्ण वर्ष त्यांना ट्रेनिंग थ्रू सपोर्ट देतो। त्याच्यामध्ये इनडोअर ट्रेनिंग्स असतात आणि आउटडोअर ट्रेनिंग्स असतात। इनडोअर ट्रेनिंग्समध्ये आम्ही रोबोट ऑपरेशन क्लासरूम ट्रेनिंग्स घेतो आणि इव्हन वर्क सेफ्टी ॲट वर्क प्लेस आणि हायजीन ॲट वर्क प्लेस ह्या सगळ्याची ट्रेनिंग घेतो आणि आउटडोअर ट्रेनिंगमध्ये आम्ही ॲट ॲक्च्युअल हँड ऑन ट्रेनिंग स्कॅव्हेंजर्सना देतो। ते पूर्वी स्कॅव्हेंजर्स खाली उतरून गाळ काढायचे, आता त्यांना अपलिफ्ट करून त्याचे ऑपरेटर म्हणून आम्ही लावले। साधारण मॅन्युअली आणि याच्यामध्ये किती वेळेचा फरक पडतो आपल्याला? एका मॅनहोलला 30 मिनिटं लागतात, वेरॅज मॅन्युअली एका मॅनहोलला 2 तास तरी लागतात, कारण 1 तास चेंबर उघडून ते 1 तास सगळे गॅस बाहेर यायला थांबावं लागते। आता त्याची गरज नाही, कारण मॅन्युअल एंट्री पूर्ण एलिमिनेट झाली आहे। ते डेट आम्ही पूर्ण इंडियामध्ये 19 स्टेट्समध्ये बँडिकूटला डिप्लॉय केलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये 6 सिटीजमध्ये आम्ही ह्याला डिप्लॉय केलं आहे।